रसा काही चा आज चालू आहे। तर मोदक ऑलरेडी तयार झालेत, अजून बाकी। वाई तो राजा विटवासा मळा, जय देव जय देव। गुळ आणि खोबरं हे गणपतीसाठी, अशा त्या पाच प्रकारचे पाच जातीचे हे बांधायचं, पुढ्या बांधायच्या केळीच्या पानात, केळीच्या पानामध्ये आणि केळीच्या सोपामध्ये केलेली आहे ती मान्य करून घेत। गणपती बाप्पा मोर्या। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम कोकण। आता असं उठलो आहे मी, काल रात्री परत लेट झोपलो होतो, तर गणपतीचं बघायला आलो होतो अगरबत्तीला आहे की नाही। अगरबत्ती तसं मी लावू नाही शकत कारण का अजून आंघोळ नाही केली आहे। आंघोळ करीन, फ्रेश वगैरे होईन, मग बाहेर येईन परत एकदा पाया पडायला। सो राम राम मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेतच राहा। आवाज थोडासा लाऊड येत असेल कारण का घसा थोडासा खराब आहे। आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा आहे विसर्जनाचा। गणपतीचं विसर्जन आहे कोणालाही आवडत नाही, पण जर यावर्षी गणपती जातील तर पुढच्या वर्षी तेवढेच लवकर गणपती येतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहीत नाही, पण लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सांगा मला तुम्हाला कसा वाटला आहे ते। तर आंघोळ वगैरे करू, भाऊ पूजा वगैरे करेल, त्याच्यानंतर मग पुढे आपण तयारी वगैरे सर्व दाखवू आपण। चला तर मग बघूया पुढे। तर आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आहे मी, तर आता पूजा वगैरे झाली आहे गणपतींची, गौरीची पण पूजा झाली आहे। नियमित फक्त दाखवणं बाकी आणि मोदक तयारी प्रिपरेशन चालू आहे, तर ते आपण तुम्हाला दाखवू। तर आजच्या एकदा तुम्ही लुक बघा गणपतीचा। तर असा काहीचा आजचा लुक आहे। राई ते गणपतीला 21 मोदक बनवते, प्रिपरेशन चालू झालं आहे। आई तब्येत कशी आहे आता तुझी? बरी आहे। तर मोदक वगैरे होत आहेत आपण तयार, नंतर मग मोदकचा निवेद वगैरे दाखवू आणि पुढची जी काय आता कामं आहेत बाकी ते बघूयात। फक्त बारीक बारीक पाऊस पण चालू झाला आहे, आज विसर्जनाच्याच दिवशी पाऊस चालू झाला आहे। तर मोदक ऑलरेडी तयार झालेत, अजून बाकीचे व्हायचे आहेत, अजून 21 मोदक नाही झाले आहेत, खायला वगैरे अजून पूर्ण व्हायचे आहेत, तर तोपर्यंत आपण आरती करून घेऊ। तर थोडा वेळ आराम केल्याच्या नंतर आता आपण आरतीला सुरुवात करूया, आरती करून घेऊया। निवेद वगैरे दाखवून झालेले आहेत, फक्त मोदकाचा निवेद गणपती जाताना दाखवायचा बाकी आहे। मोर्या सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर विष्णूराची, कंठी जय के मान मुक्ता फळाची, जय देव जय देव, जय देव जय देव, जय मंगल मूर्ती, वाई तो राजा विटवासा मळा, जय देव जय देव। ओ वाळू आरत्या कुरवंट्या येती, चंद्र बागे मध्ये सोडून या देती, दिंड्या पताका वैष्णवनाथ ते, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा, वर्णावा किती, जय देव जय देव। आषाढी जेवण वगैरे आपले झालंय, आता काका आहेत आपले ते शिदोरी बांधतोय। शिदोरी म्हणजे आपण त्यांना धान्य जे देतो बांधून वर्षभर पुरण्यासाठी, त्यांच्यासाठी फुल वगैरे सर्व त्याच्यामध्ये असणार। तर काय असतं एक्झॅक्ट शिदोरी आपण बघूयात। तुम्हाला मी दाखवतो, मला तर माहिती आहे पण तुम्हाला मी एकदा दाखवतो। फुलं फुलारा, फुल ऐकलं का? आणि गंध आणि निवेदासाठी गुळ आणि खोबरं हे गणपतीसाठी, अशा त्या पाच प्रकारचे पाच जातीचं हे बांधायचं, पुढ्या बांधायच्या केळीच्या पानात, केळीच्या पानामध्ये आणि केळीच्या सोपामध्ये पूजेचं साहित्य, एका याच्यात पूजेचं साहित्य आता देखा। धूप अगरबत्ती, धूप कापूर अगरबत्ती ची एक पुढे बांधायची करू द जरा सांगू नको। एका याच्यामध्ये गग, हा फुले पूजेसाठी, फुले दुर्वा,
एका शिजोरीमध्ये फुले आणि दुर्वा एका पुढीमध्ये. भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल आपण का बांधतोय, तर हे जेव्हा गणपती आपण विसर्जन करायला सर्व त्याच्या गळ्यातले हार वगैरे मोती वगैरे कंठी वगैरे जेव्हा काढतो तेव्हा ही शिदोली जी असते ही विसर्जनाच्या टायमिंगला देवाच्या हातात ठेवायची असते. त्याला वर्षभर पुरणार साहित्य द्यायचं आहे कांगा, पुढच्या वर्षी येणार तोपर्यंत त्याला हे साहित्य आपण म्हणून देतो. भरपूर जणांना हे माहिती नसेल तर हे त्याच्यासाठी मी इन्फॉर्मेशन देतोय. तिसऱ्या पुढेमध्ये गुळ गुळ खोबर हा हे त्या गणपतीला नैवेद्यासाठी गणपती करता नैवेद्यासाठी ते गुळ खोबर द्यायचं तिसऱ्या याच्यामध्ये. तिसऱ्या पुढीमध्ये ही चौथी पुढी हा हे चौथी पुढी तांदूळ तांदूळ त्यांना जेवणासाठी नैवेद्याच्या नैवेद्यासाठी वर्षभर पुरणार ही चौथी पुढी. पाचव्या पुढीमध्ये सर्व पूजेचं साहित्य त्यांना अबीर गुलाल हयात पिंजर वगैरे हे पाचव्या पुढीमध्ये. तर असे टोटल पाच यांचे ती पुढी बनणार आणि जेव्हा गणपतीचं आपण विसर्जन करणार तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते ठेवायचं असतं. तर हे जास्त कोणाला माहिती नव्हतं तर मी बोललो एकदा इन्फॉर्मेशन देऊन ठेवू. तर गणपतीची शिदोरी तुम्ही बघितलीत, गौरीला पण तशीच शिदोरी लागणार, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला हळद पिंजर आणि फुलं वगैरे थोडी जास्त असतात, बाकी सिमिलरच असतं ते. तर आपण आता विसर्जनाची हळूहळू तयारी करूया, थोडा आराम करू नंतर मग विसर्जनाची तयारी करूया आणि ती पण तुम्हाला एकदम सांगूया. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्याच वेगवेगळ्या चाली असतात, या आमच्या चाली. हा आणि कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते, तर आता ही आमच्या पद्धतीने झाली. जर तुम्ही दुसऱ्यांचा व्हिडिओ बघत असाल तर त्यांची पद्धत वेगळी असेल, तुम्ही जर स्वतः कोकणी असाल तर तुमची पद्धत वेगळी असू शकते. तर प्रत्येक गावानुसार पद्धत वेगवेगळी बनवते, जसे पूर्वजांनी चालू केली आहे तसं प्रत्येक पूर्वजांचा आम्ही फॉलो करत जातो. जसे आता आमचे आई वडील आमचे आजोबा जे आम्हाला शिकवणार तेच आम्ही पुढे कंटिन्यू ठेवणार. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते, श्रद्धा आणि जी आपली भाव वगैरे आहे आपण जी पूजा वगैरे करतो ती मनापासून केली पाहिजे, ते गणपतीला सगळं पावन होतं. मग तर चला आपण पुढे बघू. जी शिदोरी आहे ती डाव्या हातामध्ये असते, लेफ्ट साईडच्या हातामध्ये असते बेसिकली, आणि जानवं जे असतं ते राईट साईडने असतं. तर आता तुम्हाला डावी उजवे मला पण ॲक्च्युली कन्फ्युजन होतं डाव्या उजवीमधून, म्हणून मी लेफ्ट आणि राईट सांगितलं तुम्हाला. तर लेफ्ट साईडमध्ये शिदोरी असते आणि राईट साईडमध्ये आपलं जानवं असतं. कारण का मागच्या वर्षी असा इन्सिडेंट झाला होता की दुसऱ्या भावाला माहिती नव्हतं की जानवं कुठल्या बाजूने गणपतीला घालतात, तर ते पण मी एक तुम्हाला सांगून ठेवतो इथे. जर आपण पहिल्या दिवशी आलो असतो गणपतीला तर तुम्हाला मी तेव्हा एकदम डिटेलमध्ये सांगितलं असतं, पण काही हे नाही, आपण पुढच्या वर्षी परत एकदा तुम्हाला गणपतीच्या सिरीजमध्ये सर्व सांगू. तर इथे 21 मोदकाचा निवेद आपण गणपती बाप्पांना दाखवलं आणि आता उत्तर पूजेची आपण तयारी करूया. आणि 4 टायमिंग दिलंय सगळ्यांना आपण, म्हणजे सगळ्यांनी ठरवलं की 4 गणपती बाहेर काढायचे आहेत विसर्जनासाठी. तर निवेद वगैरे आपण दाखवला मोदकाचा. तर चला आता सगळ्यांना जरा 2 रशी बॉम्ब लावून आपण जागे करूयात. तर उत्तर पूजा इथं चालू आहे. पद्धत अशी असते की ज्याने गणपतीची स्थापना केली त्यानेच गणपती हलवायचा असतो आणि त्याची उत्तर पूजा करायची असते. तर नाना इथे पूजा करतोय. तर मोदकाचा निवेद वगैरे आपण दाखवला, आता आपण आरती करूया. त्याच्यानंतर डायरेक्ट एक आरती होईल कोंडीवरती. कोंडीवरती आरती झाल्याच्या नंतर जे आपण 5 दगड आणि जे तिकडचं आपण पाणी घेऊन येतो ते त्याच्या आल्या घरी आल्याच्या नंतर ते पाटावर ठेवून त्याची एकदा आरती होईल. तर आत्ता तुम्ही एक आरती बघून घ्या, ही शेवटची म्हणजे जाता जाता जी आरती आपण करतो त्याच्यानंतर आपण गणपती उचलणार आहोत आणि इथे सारवून वगैरे इथे खाली ठेवणार आहोत. तर ते आपण डिटेल्स तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवू. तिलके मामुका फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती शिव मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा सुभ्रन मात्रे मा कामा मा पूर्ती जय देव जय देव. केलेली ती मान्य करून घेत, त्याच्यातनं काही चूक बीक झाली असत आमच्या सगळ्यांचा माफ कर. मी सगळ्यांची रखवाली धर, मुंबई पासून इथपर्यंत सगळ्यांची रखवाली धर आणि तुझं असत कार्य आनंद आनंदी करून घे. बोला गणपती गजानन महाराज की जय.
आरामात आरामात गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा। तर गौरीला आपण आता पूर्ण घर दाखवतोय, तर चल काकी आपण दाखवूया। चला ये पाठोपाठ या। हा हा हा, ही एक खोली साठप्याची मी बोलतोय। हा हा, तर गौरीला नंतर मग आपण पूर्ण घर खोली दाखव। हा किचन, चल हा ये आता इकडे तुमच्या घरा। हा हा, बेडरूम बेडरूम जातो चला किचन दाखवते आता। या बघ या माझे बाई किचन। चला पण आपण गणपती बाप्पांना पण इथे विराजमान केलाय, त्यानंतर आपण मग इथून घेऊन जाणार। इथून नानाने फुलारा पण काढलाय, फुलारा घेऊन जावा लागतो आपल्याला विसर्जना बरोबर। बत्ती आणि अगरबत्ती आपण चालूच ठेवणार इथे। हे सगळं पूजेचं सामान आपण खाली घेऊन चाललोय आणि इथे फटाके वगैरे आहेत, फुलारा वगैरे इथे आहे आणि पूजेचं सामान सर्व इथे आहे। तर चला आपण आता थोड्या वेळाने जाताना भेटू। गणपती बाप्पा मोरया, 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 मंगल मूर्ती मोरया। सौकार सौकार फिरवला सावका शेवा हळू उलटो बीन उलटो भया बीन घराकडे तो आण पेढी पेढी बॉम्ब नी खाय। अरे बॉम्ब थेट राहिले वाटतं की गाडी येत इथे ट्रॅफिक जाम झालाय। गाडी अटकली आहे, काढण्याची फुल तयारी चालू आहे, गाडी येत नाही वरती। आपण गणपतीची काढली आहे विसर्जनाची आणि इथे पाठी मागे सगळ्या मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। एकदंताय वक्रतुंडाय गौरी कन्याय धीमहि, गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। भगताना
तुझी याद आली लागली ओढ़ी तुझा भेटीची दही दिशा तुरताई अकुनाची डोक्यावर पाटा लड़के बापाचा घेऊन निघालो सुख आमच्या घराला देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरियाला तर आपण गणपती वगैरे गाडीतून उतरवून इथे आणला आता इथे एक आरती सार्वजनिक होईल त्याच्यानंतर मग आपण गणपती विसर्जनाची पुढची आपण कार्यक्रम जो काय असेल तो आपण तुम्हाला सांगू आवाज कमी येत असेल कारण का पाटी वाजप वगैरे चालू आहे आणि इथे सर्व गोंधळ वगैरे आहे तर फक्त तुम्ही क्लिप्स बघा आता फक्त क्लिप्स बघा समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या हे देवा ठेवा तो जीवन आमचे माझा मोरया 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 माझा मोरया मोरया मोरया।
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर आता आपण डॅम कडे चाललो आहोत, तिथे आता हे मोठे जे गणपती होते ते आता विसर्जन करणार आहोत आपण। तर बघूया आता आपण ते गणपती। समोर तुम्ही बघू शकता दोन टेम्पो चाललेत, तर हा एक टेम्पो आहे आणि पुढे एक टेम्पो चाललाय, बघू शकता तुम्ही। धरणाचं पाणी साठवलंय आपल्या गावाच्या बाजूला, तर तिकडे आपण आलो आहोत ज्या मोठ्या मूर्त्या होत्या त्या विसर्जन करायला। बघू शकता तुम्ही इथे पाणी साठवलेलं आणि आपण जंगलातून खाली चाललो आहे, तर ते पाणी साठवलं त्याचा थोडासा फ्लो आपल्या इथे येतो। तर आपण तिकडे चाललो आहोत तर ते मोठ्या मूर्त्या विसर्जन करायला। तुम्ही पूर्ण व्ह्यू बघून घ्या इकडचा। चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला। हिऱ्यान भरलेला मुकुट माथ्याला, कल्याण घातल्यान मोत्याच्या माला। माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला। इथे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे सगळ्यांनी इथे बघू शकता। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती गेले गावाला। त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली आपली, आता आपण आरती करून घेऊया, पूजा वगैरे करूया, नैवेद्य वगैरे दाखवूया आणि आरती करून घेऊया। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जगण्याची। सर्वांगी सुंदर विट सिंधुराची, कंठी दळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय देव जय। तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली असेल ती मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आजपासून डेली व्लॉग आपले संपले आहेत, आपण मुंबईला जाऊ, तो एक व्लॉग तुम्हाला दोन तीन दिवसानंतर बघायला भेटेल। तर विसर्जन वगैरे प्रॉपर जे पण शूट केलं होतं ते आयुषने केलं होतं, तर कसं वाटलं तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर असेच स्पेशल जेव्हा मुवमेंट येतील तेव्हा आपण डेली व्लॉग वगैरे बनवणार आहोत, गावी वगैरे किंवा दुसरे कुठेतरी गेलो तरी पण। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, सिरीज कशी वाटली, काय तुम्हाला तुमच्या प्रत्येक गावामध्ये काय अजून एक्सपिरियन्स होते, त्याच्यानंतर तुमचे ट्रेडिशन वगैरे म्हणजे तुमचे रीतीरिवाज कसे आहेत ते तुम्ही मला नक्की सांगा। सो थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे असोसिएशन। इन द नेक्स्ट व्हिडिओ टेक केअर, बाय बाय, राम राम।